आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम ढाबा स्टाईल एकदम झणझणीत अशी अंडा करी बनवणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अंडा करी बनवण्यासाठी उकडलेली अंडी घेतलेली आहे आणि मसाला बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे, खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, सोललेला लसूण आणि आलं घेतलेलं आहे। आता आपण एक तवा गरम करून त्यावर चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। हा कांदा भाजत असताना थोडंसं तेल घातलेलं आहे। कांदा भाजून झाला की लगेचच खोबऱ्याचे काप पण भाजून घेतलेले आहे। आलं आणि लसूण पण भाजून घेतलं आहे आणि 7 ते 8 वाळलेल्या लाल मिरच्या आणि 1/2 चमचा धने ते पण भाजून घेतलेले आहे। त्याच तव्यामध्ये 1 चमचा तेल घातले आणि उकडलेल्या अंड्यांना छुरीच्या साह्याने थोडेसे काप देऊन ती अंडी पण या तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे। तयार मसाल्यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे वाटून घेतलेलं आहे। आता एक कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे, जिरे घातलेलं आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला घातलेला आहे। यामध्ये 1 छोटा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 ते 3 चमचे मिरची पावडर घातलेले आहे आणि राहिलेला मसाला पण घातलेला आहे आणि हे आता आपण 3 ते 4 मिनिट छान परतून घेणार आहोत। यामध्ये आपण वाळलेल्या लाल मिरच्या पण घातलेल्या आहे, त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचे प्रमाण कमी जास्त करू शकता। हा मसाला जेवढा छान परतला जातो तेवढी भाजीला छान चव येते, त्यामुळे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अंडा करीसाठीचा मसाला एकदम तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये 4 ग्लास गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातल्याने छान तरी येणार आहे। आणि 2 मिनिटातच भाजीला उकळी आली की लगेचच आपण जे अंडी फ्राय करून ठेवलेली होती ती यामध्ये घातलेली आहेत आणि आपली अंडा करी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की तयार करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।